अस्सल अशी मालवणी सोलकढी रेडी झालेली आहे। तर आता आपण थंडगार अशा मालवणी सोलकढीचा आस्वाद घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी काव्या केकेज किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर ज्याच्याशिवाय मालवणी थाळी ही पूर्णच होणार नाही अशा आपण पारंपरिक असल मालवणी सोलकढीची आज रेसिपी बघणार आहोत। सोलकढीचे तसे खूप गुण आहेत। सोलकढी ही पित्तनाशक आहेत। सोलकढी पिल्यामुळे डायजेशनसाठी आपल्याला खूप उपयुक्त पडते। तर असं आज आपण पारंपरिक असल मालवणी सोलकढीची रेसिपी बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सोलकढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। इथे एक मी मोठा नारळ किसून घेतलेला आहे, एक अख्खा नारळ घेतलेला आहे। इथे 20 मी कोकम घेतलेले आहेत, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही एक अख्खी मोठी सुद्धा घेऊ शकता, 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1/2 इंच मी आलं घेतलेलं आहे, चवीनुसार इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि सजावटीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण काय करायचं, तर जे कोकम आपले होते ना ते गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आपल्याला, आणि तोपर्यंत आपण आता खोबरं वाटून, मी खोबरं याच्यामध्ये ऍड करते। आपण याच्यामध्ये ज्या आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्या ऍड करायच्या। हिरव्या मिरच्या अगदी एक, ह्या छोट्या आहेत म्हणून मी 3 घेतल्या, तुम्ही एक मोठी घेतली तरी चालेल। जास्त मिरच्या वापरायच्या नाहीतर ती आपल्याला सोलकढी तिखट लागू शकते, खाताना ती खवखवू पिताना खवखवू शकते। लसूण टाकलेले आहेत मी 4। हे सगळं लसूण अद्रक हे आपल्याला थोडं थोडंच ऍड करायचं आहे। सोलकढीमध्ये महत्त्वाचं असतात ते फक्त कोकम आणि दुधाचं पाणी, तर हे बाकी चवीसाठी आपल्याला थोडं थोडं ऍड करायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी कोमट पाणी ऍड करते। थंडगार पाणी ऍड नका करू तुम्ही, कोमट पाणी ऍड करा, म्हणजे दुधाचं खूप चांगलं असं खोबऱ्याचं खूप चांगलं असं रस निघेल, त्यामुळे कोमट पाणी ऍड करा। आणि आपण हे मिक्सरला खूप असं बारीक वाटून घ्यायचं आहे, त्याचा पूर्ण रस काढून घ्यायचा आहे। हे मिक्सरला मी खूप छान असं फिरवून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला गाळून घेऊया। गाळणीच्या साह्याने आपण ह्यातला रस जो आहे, तो दुधाचा रस निघाला आहे, तो गाळून घ्यायचा आहे। आणि पुन्हा एकदा हे जे खोबरं आहे ना, हे पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून, आपण खूप जास्त असं नाही, थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवायचं, म्हणजे दुधातलं खोबऱ्यातलं जेवढं सगळं दूध आहे ते पूर्णपणे आपल्या सोलकढीसाठी आपल्याला यूज होईल। तर ह्याला आपण व्यवस्थित असं गाळून घेऊया। ह्याला मी छान असं प्रेस करते आणि व्यवस्थित असं यातलं दूध आपण गाळून घेऊया। पुन्हा एकदा ह्याचा हा जो चौथा उरला होता, मग त्याच्यात थोडासा अजून रस आहे, तर मी थोडंसं पाणी ऍड करून पुन्हा एकदा ह्याला मिक्सरमध्ये फिरवून, तर इथे आपण खोबऱ्याचं व्यवस्थित असं दूध काढून घेतलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकताय, बघा खोबऱ्याचा फक्त चौथा राहिलेला आहे इथे। तर आता ह्याच्यामध्ये आपण कोकमाचा जो रस आहे, म्हणजे ह्याला आगळसुद्धा म्हणतात, तर आता हा सुद्धा आपण गाळून ऍड करणार आहोत। तर हा आगळ ऍड करताना आधी कोकम असे हाताने तुम्ही असे चांगलं त्याचा रस काढून घ्या, म्हणजे प्रॉपर असा आपल्याला कोकमाचा रस भेटेल। तो व्यवस्थित आपण असा आधी कोकम व्यवस्थित त्याच्यात स्मॅश करून घेऊया आणि एका छोट्या गाळणीच्या साह्याने हा रस आपण गाळून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता आपला आगळ रेडी आहे। तर गाळणीच्या साह्याने आपण गाळून घेऊया, म्हणजे कोकम त्याच्यामध्ये येणार नाहीत आणि व्यवस्थित असा आपला आगळ त्याच्यामध्ये ॲड होईल। त्याला आपण व्यवस्थित असं ऍड करून मिक्स करून घेऊया चमच्याच्या साह्याने। आता ह्याला मी मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता आपल्या सोलकढीला खूप सुंदर असा कलर आलेला आहे। काही लोक याच्यामध्ये बीटसुद्धा टाकतात पण कलर येण्यासाठी, पण बीट टाकला तर तुम्हाला ओरिजिनल असं मालवणी सोलकढीची टेस्ट येणार नाही। तर कधीच सोलकढीमध्ये बीट ॲड करू नका, काही गरज नाही। आपल्या कोकम जर ताजे असतील ना तर खूप सुंदर असा कलर येतो सोलकढीला। आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करूया आणि पुन्हा एकदा ह्याला मी मिक्स करून घेते। इथे सजावटीकरिता कोथिंबीर ऍड करते। काही लोक सोलकढीमध्ये साखरसुद्धा ऍड करतात, पण साखरमुळे आपली सोलकढी गोड होते, त्यामुळे साखर ऍड करू नका।
आणि ही जी कोथिंबीर मी वरून सजावटीकरता ऍड करते ना, तर त्याच्याऐवजी तुम्ही जर वाटण जे आपण खोबरं वाटतो तेव्हा जरी कोथिंबीर ऍड केली तरी चालेल. पण त्याने फक्त काय होतं की आपली सोलकडे ग्रीन होते, हिरवा कलर येतो त्याला, म्हणून आपण वरून टाकतो. तर तशी केली तरी सुद्धा आपली सोलकडी ही खूप सुंदर लागते चवीला. आता आपली सोलकडी इथे रेडी झालेली आहे, आता आपण ही थंडगार सर्व्ह करायची आहे. तर बघितली ना अस्सल मालवणी सोलकडीची रेसिपी. सोलकडी ही नेहमी थंडगारच सर्व्ह करा, खूप छान लागते ती. आणि अशाच नवनवीन विविध मालवणी रेसिपीसाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीसाठी केकेज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.